नमस्कार, मी प्रसन्न जोशी. जय महाराष्ट्राच्या या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर पुन्हा एकदा म्हणायचं कारण यासाठी, कारण बरोबर 40 दिवसांच्या पूर्वी आपण अशाच एका सर्वेमध्ये पार्ट घेतला होता. जय महाराष्ट्राचा सर्वे होता जो आपण 17 दिवसानंतर घेतला होता आणि नोटबंदीचा एकूण वातावरणाचा माहोल जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मोदींनी आपल्याला मुदत दिली होती 50 दिवसांची, साधारण 30 डिसेंबरला, आणि त्याच्यामध्ये आता 50 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. त्यामुळे नवीन वर्षामध्ये तुम्हाला जुन्या नोटा बदलता येणार नाही आहेत. या 50 दिवसात काय झालं? 50 दिवसांचं राजकारण, 50 दिवसांचे आरोप प्रत्यारोप, 50 दिवस लोकांना झालेले त्रास आणि त्यांची झालेली दगदग, 50 दिवस दुर्दैवाने झालेले मृत्यू, 50 दिवस शेतकऱ्यांचे घटलेले मालाचे भाव, 50 दिवस तुमचे आमचे आणि या देशाचे नोटबंदी नावाच्या एका रामायणाचे. आणि यामुळेच 30 दिवस संपत असताना जय महाराष्ट्रानं आपला दुसरा आणि अंतिम कौल घेतलेला आहे, कौल महाराष्ट्राचा जाणून घेतलेला आहे, ज्याबद्दल आपण बोलणार आहोत, मोठी चर्चा करणार आहोत. सर्व बाजू त्यामध्ये जे आपल्या मनात दबून राहिलं होतं 50 दिवसांबद्दलचं, ते आपण विचारणार आहोत. आणि ही चर्चा सुरू राहणार आहे पुढचा 1.5 तास. पहिल्यांदा मी जाणार आहे माझा सहकारी वरिष्ठ प्रतिनिधी आमचे मयांक भागवत, त्यांच्याकडनं या संदर्भामध्ये हा आमचा सर्व्हे कशा प्रकारचा आहे, काय त्याच्यामागचं लॉजिक आहे, जाणून घेऊयात. मयांक प्रसन्न, आपण ज्या प्रकारे सांगितलं 15 दिवसांनंतर आपण एक सर्वे केला होता आणि आता 50 दिवस झाल्यानंतर आपण जनतेला विचारलंय की नक्की नोटाबंदीबाबत त्यांच्या मनात काय आहे. पण 8 प्रश्न लोकांसमोर ठेवले होते. सोशल मीडियाचा आपण वापर केला होता, त्याच्यामध्ये फेसबुक, ट्विटर, त्याचसोबत आपण वेबसाईटवरती हे 8 प्रश्न लोकांना सांगितले होते आणि त्यांची उत्तरं काय आहे म्हणजे आपल्याला लोकांच्या मनातलं कळू शकेल. आपण 15 दिवसांपूर्वी जो कौल घेतला होता महाराष्ट्राच्या मनातला, तो कौल काहीसा वेगळा होता आणि आता 50 दिवसांनंतरचा हा कौल हा काहीसा वेगळा आहे असं म्हणावं लागेल. कारण जो अनालिसिस आपण केलेला आहे त्यावरून आपल्याला एक चित्र स्पष्ट होत आहे. मात्र आपण जो कौल केला तो यासाठी निष्पक्ष म्हणावं लागेल कारण आपण लोकांकडनं सोशल मीडियावरती या प्रतिक्रिया मागवलेल्या आहेत आणि जवळपास 10,000 लोकांनी या आपल्या महाराष्ट्राच्या कौलमध्ये पार्टिसिपेट केलंय. प्रसन्न हो, मयांक आपण हा आता सर्वे सगळ्यांसमोर घेऊन जाणारच आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूयात जो मागचा सर्वे आम्ही घेतला होता, जो आपण सगळ्यांनी पाहिला होता, तो आपल्या संदर्भासाठी लागणाऱ्या या चर्चेमध्ये पहिल्यांदा बघूया तो सर्वे काय होता, त्याचे रिझल्ट काय होते. आपला प्रश्न होता 15 दिवसानंतर पंतप्रधान मोदींचा नोटबंदीचा निर्णय योग्य वाटतोय का, त्याला तुम्ही उत्तर काय दिलं होतं बघूयात. सॅम्पल होतं तेव्हा 3,600 आणि 71% लोकांना ते योग्य वाटलं होतं. 15 दिवसच झाले होते त्यामुळे एक एक्साइटमेंट होती, आशा होती. 26% नाही म्हणाले, 3% माहीत नाही म्हणाले. पुढचा प्रश्न होता आपला, पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीमुळे भ्रष्टाचार कमी होईल का, जो सगळ्यात मोठा दावा भाजपकडनं वेळोवेळी करण्यात आला, उत्तर काय होतं बघूयात. सॅम्पल होतं 3,600, लोकांनी रिस्पॉन्ड केलं होतं आपल्या या सर्वेला. 67% लोक म्हणाले होय, 30% नाही आणि 3% म्हणाले माहीत नाही. पुढचा प्रश्न बघूयात, नोटाबंदी करण्याअगोदर पूर्वतयारी योग्य पद्धतीनं झाली नाही का, या प्रश्नाला लोकांनी काय उत्तर दिलं, म्हणजे तुम्ही काय उत्तर दिलं पाहूयात. झाली नाही असं म्हणणं आहे 53% लोकांचं आणि हा फार महत्त्वाचा भाग होता. 15 दिवसांमध्येच लोकांना कळलं होतं की एकूण इम्प्लिमेंटेशनमध्ये चूक झाली. पुढचा प्रश्न बघूयात, नोटाबंदीमुळे आर्थिक आणीबाणी आली आहे का, हा प्रश्न आजही कायम आहे पण तेव्हा आम्ही 15 दिवसानंतर लोकांना विचारलं होतं तेव्हा काय उत्तर होतं बघूयात. 38% लोक म्हणाले होय, नाही म्हणाले 59% लोक. आशा होती लोकांना की अशी ही काय आर्थिक आणीबाणी नाहीये, थोडासा त्रास आहे जो सहन करावा लागेल. 3% लोक म्हणाले होते नाही. पुढचा प्रश्न बघूया, नोटाबंदीवर भाजप भावनिक राजकारण करत आहे का, त्याला काय उत्तर होतं बघूयात. ५८% लोकांना वाटलं की भावनिक राजकारण करत आहे, 39% लोक नाही म्हणाले आणि 3% लोकांना ते माहिती नव्हतं. आणि आपला पुढचा प्रश्न आहे त्यानंतरचा, नोटाबंदीमुळे ब्लॅक मनी संपुष्टात येईल का, जो दावा केला होता पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये पहिल्यांदा जेव्हा नोटबंदी जाहीर झाली त्याला काय उत्तर आलेलं आहे, ब्लॅक मनी संपुष्टात येईल का. 57% लोक तेव्हा म्हणाले होते होय, ब्लॅक मनी संपुष्टात येईल. 41% लोकांना ते वाटलं नाही आणि 2% लोकांना त्याच्याबद्दल काही उत्तर माहीत नव्हतं. पुढचा प्रश्न, तर अशा प्रकारचा हा सर्वे होता आणि त्यामुळे आतापर्यंत 15 दिवसानंतरचा मूड आपल्याला आता बघायचा आहे की 50 दिवसानंतर जी सरकारने घालून दिलेली मर्यादा होती काय लोकांचा मूड आहे. त्यापूर्वी जाऊयात जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे आपल्यासोबत आहेत. निलेश, या सर्वेच्या बाबतीत आणि या 50 दिवसांच्या नंतरच्या मूडच्या बाबतीत मत.
मुख्यतः 15 दिवसांचा जो आपण महाराष्ट्राचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महाराष्ट्रातली जनता मुख्यतः नोटबंदीकडे कसं बघते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. साधारण त्यावेळेला 3,500 लोकांनी आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या होत्या आणि त्या आपण प्रेक्षकांना दाखवल्या होत्या. त्यावेळेला 15 दिवसच झाले आहेत आणि 15 दिवसामध्ये या निर्णयाचा काय परिणाम आहे हे कळणं आत्ता तरी शक्य नाही असा दावा हा विरोधक करत होते आणि त्यामुळे आपण 50 दिवसांनी पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा सर्वे करू, कौल महाराष्ट्राचा जाणून घेऊ अशा स्वरूपाची एक घोषणा किंवा एक शब्द जो आहे तो आपल्या प्रेक्षकांना दिला होता. 50 दिवस काल 28 तारखेला पूर्ण झालेत आणि म्हणून आज आपण 50 दिवसांचा हा कौल महाराष्ट्राचा जो आहे नोटबंदीवरचा तो घेऊन येतोय. प्रसन्न, जसं तू सुरुवातीला म्हणालास की हा अंतिम कौल असेल तर आजही चित्र स्पष्ट झालेलं नाही. 50 दिवसाचा दावा नरेंद्र मोदींनी केला होता, आता तो 90 दिवसाचा केला जातोय आणि त्यामुळे साधारण 90 दिवसानंतर पुन्हा एकदा जय महाराष्ट्र जो आहे तो अशाच स्वरूपाचा कौल जनसामान्यांना 3 महिन्यानंतर, कारण निश्चित परिणाम जे आहेत ते अर्थव्यवस्थेवर कशा स्वरूपाचे झालेत, उद्योग जगतावर कशा स्वरूपाचे झालेत, नोकरी धंद्यावर कसे झालेत आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यावर कसे झालेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे 90 दिवसानंतर पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा कौल जो आहे तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आणि निलेश, आता आपण जाणार आहोत आपल्या ताज्या सर्व्हेकडे. जो सर्व्हे आपण केला आणि आज त्याची मुदत संपली आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, कोणते प्रश्न घेऊन आपण लोकांकडे गेलो तो बघूयात. नोटबंदीवर कौल महाराष्ट्राचा, 50 दिवसानंतर पंतप्रधान मोदींचा नोटबंदीचा निर्णय योग्य वाटतोय का, हा आपला प्रश्न आहे. त्यानंतर असेल, पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीमुळे भ्रष्टाचार कमी होईल का, नोटबंदी करण्याअगोदर पूर्वतयारी योग्य पद्धतीनं झाली होती का, हा प्रश्न आम्ही परत विचारलाय. नोटाबंदीमुळे आर्थिक आणीबाणी आली आहे का, लोकांना काय वाटतंय कारण आता 50 दिवस होत आलेले आहेत. नोटबंदीवर भाजप भावनिक राजकारण करत आहे का, विधानात तरी सध्या आपण ज्या प्रकारची मोदींची आणि बाकीच्यांची आहेत. नोटबंदीनं काळा पैसा नष्ट झाला का, कारण आता तर ते उत्तर द्यावंच लागेल आणि त्याच्या संबंधित एक महत्त्वाचा प्रश्न सुद्धा बाकी आहे. नोटबंदीचा उद्देश पूर्ण झाला का, हे प्रश्न आपल्यासोबत असणार आहेत. आणि त्याचप्रमाणे नोटबंदीवर विरोधकांची भूमिका योग्य होती का, राहुल गांधी असतील त्यांनी विरोधकांची मोड बांधण्याचा प्रयत्न केला होता. आणि शेवटचा प्रश्न आपण हा बघतोय की नोटबंदीवरती विरोधकांची भूमिका असेल, देशाचा मूड असेल, जो आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत या सगळ्या चर्चेसाठी. आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये पहिल्यांदा मी गेस्टची ओळख करून देईन. आपल्यासोबत आहेत चरणसिंग सप्रा, काँग्रेसचे नेते, त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी आहेत केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते. शेजारी आहेत हेमंत देसाई सर, अर्थतज्ञ आहेत, आर्थिक विश्लेषक आहेत. पुण्याहून मान्यवर आहेत, पुण्याहून आपल्यासोबत आहेत अजित अभ्यंकर, अर्थतज्ञ आहेत, आर्थिक विषयांवरती ते नेहमी लिहित असतात. त्यांच्या शेजारी नीलमताई दिसत आहेत, नीलमताईंचं सुद्धा स्वागत. शिवसेनेच्या नेत्या आहेत. याशिवाय सुधीर राव थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील, अर्थक्रांतीचे विश्वस्त आणि विश्वास उडगीसुद्धा आपल्यासोबत आहेत, जे बँकिंग युनियनमध्ये काम करतात आणि डाव्या आर्थिक घडामोडींविषयी नेहमी भाष्य करत असतात. सगळ्यांचं स्वागत. आता आपण सर्व्हेचा रिझल्ट बघणार आहोत. दोन प्रश्न पहिल्यांदा घेणार आहोत त्याचा निकाल आणि त्यानंतर सगळ्या मान्यवरांकडे मी चर्चा सुरू करणार आहे. बघूयात पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं काय दिलेली. आपला पहिला प्रश्न होता, 50 दिवसानंतर पंतप्रधान मोदींचा नोटबंदीचा निर्णय योग्य वाटतोय का, लोकांनी काय कौल दिलाय बघूयात. आणि यावेळचं सॅम्पल 10,000 आहे, हे आपण कृपया लक्षात घ्यावं, फार मोठं सॅम्पल साईज आहे. 52% लोकांना वाटतंय योग्य, पण 45% लोकांना वाटतोय हा निर्णय योग्य नाही. फरक फक्त 7% आहे. 7% मोठा असतो भारतासारख्या 125 कोटींच्या जनतेमध्ये, पण तरीसुद्धा. पुढचा प्रश्न बघूया, पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीमुळे भ्रष्टाचार कमी होईल का, जो दावा भाजपने वेळोवेळी केला त्याच्याबद्दल काय म्हणताय सरकार बघूयात. एकोणपन्नास टक्के लोक म्हणतायत होय आणि 48% लोक म्हणतायत नाही. यावेळी फार यावेळी मनात समाजमन कसं दुभंगलेलं आहे ते आपल्याला बघायला मिळते. आता मी जातो उपाध्येकडे. उपाध्येजी, रिझल्ट समोर आहे आणि यावेळी सॅम्पल 1,000-1,200 वगैरे नाही आहे, 10,000 सॅम्पल आहे. ठीक आहे ना, 10 सॅम्पल आहे. तुम्ही सर्वे घेतलाय, तुमच्या वाहिनीने सर्वे काय सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलाय. मुळात असं आहे की खरं म्हणजे मगाशी निलेश खरेने सुरुवातीला सांगितलं की ही जी आत्ताची आपण चाचणी करतो ते फार मधल्या काळात आहे. म्हणजे याला अजूनही शेवटी जी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्याचे परिणाम जे आहेत खरं म्हणजे अजून 30 तारीख उद्या यायची, त्याच्यानंतर ना खरं तर पहिली ज्याला अगदी क्रिकेटच्या भाषेत टेस्ट संपली असं केव्हा म्हणता येईल ते उद्या म्हणता येईल 30 तारखेला, अगदी क्रिकेटच्या भाषेत बोलायचं ठरवलं तरी. आणि त्याच्यानंतर ना साधारणतः इतका मोठा निर्णय, एक मोठं स्थित्यंतर आहे. म्हणजे अर्थतज्ञ इथं बाजूला माहिती उभे आहेत, एक मोठं स्थित्यंतर आपण करतो आहोत, एक वेगळ्या माध्यम व्यवस्थेत आपण घेऊन जातो आहोत. स्वाभाविकपणे ते परिणाम जाणवायला सुद्धा पुढचा 1-1.5 महिने अजून जाणार आहे. किती पैसे आले, काय आले, सगळ्या अनेक गोष्टींची चर्चा पुढच्या काळात होणार आहे. पण तुम्ही आज सर्वे केलाय, आज हा सर्वे ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार
मान्य करताय का जे आम्ही सांगतोय की आधीच्या सर्वे मध्ये बऱ्यापैकी बॅलन्स थेट जाणवत होतो की लोक तुमच्या बाजूने आहेत, आता फ्रॅक्चर्ड मँडेट दिसतोय सर असं आहे की मी तुम्ही केलेल्या सर्वेचा सन्मान करतो, त्यात काही गैरसमज कारणच नाही. तुमचा तो अधिकार आहे, तुम्ही तो सर्वे केलाय. आता त्या सर्वे मधली मत शेवटी असे की लोकशाहीमध्ये निवडणुका हे माध्यम असतं. सर्वे बद्दल पूर्ण आधार आहे तुमच्या तुमच्या वस्तू म्हणजे उपाध्याजी हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, वस्तुनिष्ठतेबद्दल पूर्ण आधार आहे. तुम्ही केला तर क्रांतिकार्य, म्हणजे नरेंद्र मोदींच्या ऍप वरचा सर्वे असेल तर तो ग्रेट, आम्ही केला तर तो आमचा सगळा काय असेल ते तुमचा सन्मान. मी काय म्हणालो, मी तुमच्या मोदींचा सर्वे काय तो ग्रेट, तो सुद्धा अधिकृत नाहीये. तो मोदींच्या ऍप वरचा सर्वे तो काय तो अधिकृत, 93% लोक त्याला म्हणणार कौतुक करणार. मी नाही म्हटलंच नाही तुमच्या सर्वेबद्दल. हे जे तुमच्या सर्वे आता अगोदरच्या सर्वे आणि आताच्या सर्वे तुम्ही दाखवलेला आहे, बघा किती कमी फरक राहिलेला आहे. म्हणजे तुम्ही विचारलं की भ्रष्टाचार कमी होणार आहे की नाही, त्यामध्ये 1% फरक राहिलेला आहे. आणि पूर्वीचा जो प्रश्न आहे नोटबंदी हा निर्णय योग्य आहे की नाही, आता त्या निर्णयाचं सर्वांनी समर्थन केलेलं आहे, काँग्रेस पक्षाने समर्थन केलेलं आहे की नोटबंदी हा निर्णय योग्य आहे, पण जी इम्प्लिमेंटेशन आहे ती चुकीची आहे. आणि ते दुसऱ्या प्रश्नावर दिसत आहे आता, म्हणजे 1% फरक राहिलेला आहे त्यामध्ये. आता हा यज्ञ जी मोदीजींनी सुरू केला होता 50 दिवस अगोदर, 50 दिवस संपलेले आहेत, उद्या शेवटचा दिवस आहे, आणि यामध्ये 130 लोकांची मृत्यू झाली आहे आणि अनेक लोक लाईनीत आज पण उभे आहेत, एटीएम मध्ये आज पण पैसे नाहीत, आणि म्हणजे शेतकऱ्यांचा काय हाल झालेला आहे, शेतमजदूरचा काय हाल झालेला आहे, एपीएमसी मार्केटचा काय हाल झालेला आहे, जो रोजंदारी मजदूर आहे त्याचा काय हाल, मरायची पारी आली आहे त्यांची. मी हा तुमचा मुद्दा घेऊन पुण्याला जातो. शिवसेना नेत्या निलमताई आपल्या सोबत आहेत. निलमताई, काल उद्धव ठाकरे बोलताना असं म्हणाले 50 दिवस संपत आले, आता 30 तारखेला 31 करायचा का? आणि इतकंच नाही, मोदी म्हणाले होते की मला तुम्ही शिक्षा द्या हो तर फटके मारात मी चुकलो असेल तर, आणि उद्धव ठाकरेंनी त्याची पण आठवण करून दिली आहे. परत आता आठवण करून द्यायची आहे, प्रवक्ते समोर आहेत तुमच्या प्रश्न असा की ज्याची त्याला आठवण असते पण आपल्याला काही आठवणच नाही. आणि विशेषतः नमो ऍप वरून जो सर्वे करण्यामध्ये आला की एक तर पहिली गोष्ट ज्यांच्याकडे नमो ऍप आहे ते लोक अर्थातच समर्थक किंवा त्यांचे चाहते असणारेच असतात, आणि हे ऍप करून तो सर्वे जणू काय प्रातिनिधिक आहे आणि तो कसा लोकांचा सर्वे आहे. ठीक आहे, एका अर्थाने ते लोकच आहेत सगळेजण, आणि आपला सर्वे जो आहे तो 10,000 जरी सॅम्पल असलं तरी सुद्धा शेवटी आपण असं म्हणू शकत नाही की महाराष्ट्रातल्या लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका एवढा तो प्रातिनिधिक आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी 2 तासापूर्वी सुद्धा रिट्वीट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून सुद्धा नॉर्मलसी परिस्थिती नेहमीप्रमाणे झाली आहे असं अजिबात वाटत नाहीये, आणि त्याच्यामधून कशा प्रकारनी परिस्थिती मार्ग काढणार हे सुद्धा स्पष्ट होत नाहीये. वेगवेगळ्या प्रकारनी नियम जे घेतले जात आहेत आणि तुमचा जो सर्वे दिसतोय त्याच्यामध्ये प्रसन्न पहिला जो प्रश्न होता ते 71% लोकांना योग्य वाटत होता, तर नोटबंदीचा निर्णय योग्य आम्ही सगळेच म्हणत होतो, पण लोक आता असे विचार करायला तयार नाहीये. जर तरचा ते 71% 52% घसरलेले आहेत, त्यांना नोटबंदीच्या निर्णयाबद्दलच त्यांनी प्रश्न तयार केलेला आहे. आणि सरळ 60% लोक सांगत होते की आम्हाला सांगता येत नाही, ती संख्या 3% आली आहे. म्हणजे नॉन कमिटल लोकसुद्धा काही प्रमाणात इकडे झुकलेले आहेत, आणि योग्य नाही असं म्हणणाऱ्याच्या बरोबरच मला दुसरं असं वाटतं पुढचा सुद्धा भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला आकडेवारी निर्णायकपणे त्याच्यात फरक झालेला दिसतोय. तुम्ही प्रश्न जे काढलेत जय महाराष्ट्रांनी ते थोडेसे काही गुगली पण आहेत, म्हणजे काहीची उत्तरं होय येतील, जे लिडिंग प्रश्न नाही आहेत. आमच्या मेडिसिनमध्ये डॉक्टर कित कसं असतं की पेशंटला असं नसतं विचारायचं खोकला येतो का सर्दी होते का, तर खोकला येतो का सर्दी होते असं, म्हणजे त्याला ऑप्शन दिला पाहिजे पोट बरं आहे का डोकं बरं आहे. तर तशा पद्धतीने तुम्ही हो नाही करून सुद्धा दोन्ही प्रश्नांवरून एक चित्र स्पष्ट दिसतंय की लोकांना 50 दिवसानंतर त्याच्याबद्दलची अधिक प्रतिकूल भावना वाढीला लागलेली आहे, आणि हीच उद्धवजी भावना बोलून दाखवत आहेत. अभ्यंकर सर, नाही असं आहे की लोकांच्या भावना काय आहेत याला महत्व आहे, त्याच्याबद्दल ऑलरेडी बोललं गेलेलं आहे. पण आपण थोडस ऑब्जेक्टिव्हली जर बोललो की सरकारची समजा लोकांची भावना चुकीची बरोबर काही असू शकेल, त्यांच्या अनुभवानुसार असू शकेल, असं कदाचित सरकार किंवा भाजपला डिफेन्स असू शकतो, पण तो चुकीचा अशासाठी आहे की ऑब्जेक्टिव्हली जरी आपण पाहिलं वस्तुनिष्ठपणे जरी पाहिलं तरी सरकारची जी तयारी आणि सरकारची जी पावलं आहेत ती पावलं ज्या उद्दिष्टासाठी हा निर्णय जाहीर केला ती उद्दिष्ट जरी योग्य असली तरी त्याच्या दिशेला जाणारी नाहीत असं स्पष्ट दिसतं. बरं,
सोन्याचे सराफ हे सोन्या चांदीचे व्यापारी यांना पूर्णपणे आधीच कुठेतरी पकडून ठेवायला, पकडून म्हणजे त्यांचा स्टॉक, त्यांचं कॅश रजिस्टर हे कुठेतरी कमिट करून घ्यायला पाहिजे होतं. बरं, तुम्ही तशी काही इन्कम टॅक्स खात्याची तयारीच करून घेतली नाही आणि काही पूर्वतयारी न करता एकदम सगळ्या देशाला परीक्षेला बसवलं, याला अर्थ नाही. गुप्तता मला मान्य आहे, मी सांगतो गुप्ततेबद्दल माझा कुठलाही आक्षेप नाही. बरं, परंतु गुप्तता पाळून सुद्धा परीक्षेची पूर्वतयारी सगळ्या व्यवस्थेची करून घेता आली असती, मग ती नोट छपाईपासून वाटपापासून ते या इन्कम टॅक्स खात्याच्या जागरूकतेपर्यंत. बरं, ते काही केलेलं नाही. बरं, आदेश वेळोवेळी बदलले तेही एक वेळ समजा आपण लक्षात घेऊ की ठीक आहे, संवेदनशील विषय थोडं इकडे तिकडे होऊ शकतं. हो, पण तुम्ही प्रत्यक्षामध्ये डिलिव्हर काय केलं? 2000 नोटा जर कोट्यावधी लोकांकडे सापडायला लागल्या, याचा अर्थच असा आहे की नोटा वाटपाची यंत्रणा. मी अभ्यंकर सर, तो प्रश्न मी रिझर्व ठेवलेला आहे. एकीकडे 2000 लाखोंच्या नोटा मुंबई एअरपोर्ट वरती जप्त होतात आणि त्याच वेळी जुनी करन्सी 90% पलीकडे बँकेकडे जमा होते, हा आणखीनच वेगळा घोळ आहे. त्यामुळे काळा पैसा गेला कुठे हा प्रश्न मी राखीव ठेवलेला. मी आता देसाईंकडे येतो. देसाईजी, पहिल्यांदा आपल्या दोन प्रश्नांचं किंवा एकूण सर्वे जर का बघितला, एक चित्र येते की लोक डिसइल्युजन होत आहेत, जो पहिल्यांदा आम्हाला कल तुम्ही सुद्धा बघितला, थेट होय याकडे जास्त कल होता, नरेंद्र मोदींच्या बाजूचा कल जास्त होता. आता मात्र फ्रॅक्शन झालेले आहेत, डिस्टन्स पण कमी झालेला आहे. हा या 50 दिवसांचा परिणाम आहे. पहिल्या सर्वेच्या वेळी मी इथे उपस्थित होतो. एक्झॅक्टली. आणि आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. पहिल्यांदा मी एक विसरेन म्हणून सांगू इच्छितो की काळ्या पैशाविरोधी केलेला आघात किंवा तो एक अजेंड्यावरती प्रश्न आणणं, लोकांची मानसिकता त्या प्रश्नाच्या बाबत की काळ्या पैशाला आपण विरोध केला पाहिजे आणि देशापुढचा हा अग्रक्रमाचा प्रश्न आहे, हा विषय केल्याबद्दल मी या सरकारचं मनापासून अभिनंदन करेन, त्यात काही शंका नाही. आता केव्हा पूर्वी काय झालं, आत्ता काय झालं अशी तुलना आता करत नाही. पण तुमचा जो सर्व्हे आहे त्याचा एक तर तुम्ही सॅम्पल साईज वाढवलेला आहे आणि तुम्ही प्रामाणिकपणे तो सर्व्हे केलेला आहे. आता फक्त याच्यामध्ये हे कळल्यापैकी या सॅम्पल साईजमध्ये ग्रामीण भागातले किती आहेत, शहरी भागातला किती आहे, हां, नंतर कोणकोणत्या वर्गामध्ये, विभिन्न वर्गामध्ये हा हे तुम्ही सर्व्हे केलेला आहे, हे जर अधिक कळलं तर आणखीन अनालिसिस करता येईल. याचं कारण जे शहरामधला जो मध्यम वर्ग आहे किंवा सदन वर्ग आहे त्याला तुलनेने कमी झळ पोचलेली आहे, त्याला झळ पोचलेली नाही असं नाही, अंगांवर दिसते. पण ग्रामीण भागात ज्याचा हातावर पोट आहे मुख्यतः आणि जो असंघटित क्षेत्रातला आहे आणि देशामध्ये असंघटित क्षेत्रातले 20 लाख लोकांचे रोजगार गेलेले आहेत अशी आकडेवारी सांगते. बरोबर, हे अतिशय गंभीर गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता नाका कामगार जे असतात ना, म्हणजे माझ्या भागामध्ये सुद्धा आहेत, त्यांची संख्या उडवलेली दिसते. प्रत्येक पिकाचं, डाळिंबापासून सीताफळ असेल, संत्रा असेल, सगळ्या प्रत्येक पिकाचं नुकसान झालेलं आहे. आता याचा हा जो प्रश्न आहे आणि हा जो ज्यांना अतिशय भिडलेला आहे तो 50 दिवसांचा आणखीन तीव्र त्याच्या झळा जाणवायला लागल्या. आता त्यामुळे या सर्व्हेमध्ये जी रिॲक्शन येते लोकांची, विरोधी येते, ते वातावरण फिरायला लागलेलं आहे. आता आपण म्हणू असं की एवढं वातावरण फिरतं, मी त्यावेळी प्रश्न उपस्थित केला असा होता की एवढा जो आक्रोश लोकांचा आहे आणि जो आहेच, तर तो रस्त्यावरती काय येत नाही. एक्झॅक्टली. राजकीय पक्ष याच्यामध्ये कमी पडतायत का? तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने बरी गोष्ट म्हणजे काय, इतक्या विरोधी वातावरण असताना सुद्धा ते लोकांच्या, राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून प्रखरपणे पुढे येत नाही. बरोबर, त्याच्यामध्ये सुद्धा एक भांडण आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं आता काही फारसं नुकसान होताना दिसत नाही. पण याचा अर्थ लोकांना हे एक्सेप्ट आहे असं नाही, उलट वातावरण ज्या झपाट्याने फिरतं आहे ते भारतीय जनता पक्षाला, याचं एक 10 दिवसांतर तुम्ही जेव्हा काय बोललात आणि 50 दिवसांतर काय बोलाल, तुम्हाला सुद्धा आत्मपरीक्षण करायला लागेल आणि आपल्या चुका झाल्या या एक्सेप्ट करायला लागतील आणि त्याच्यामधनं तुम्हाला इम्प्रुव्हमेंट पुढे काय करायला लागेल. मी माझ्या पुढच्या दोन प्रश्नांच्या सर्वेकडे जाण्यापूर्वी याच्यावरती एक छोटीशी कमेंट निलेशची, पहिल्या दोन प्रश्नांवरती निलेश, यामुळे नरेंद्र मोदींचं जे आवरण होतं आणि त्यांचा जो 90% वगैरे रिस्पॉन्स मिळत होता, एक ऑरा होता, त्यालाच पण छेद मिळालाय? नाही, मुख्यतः 15 दिवसा पर्यंतचा जो कौल होता त्यातलं कारण असं होतं की लोकांना, ज्या लोकांना याची चळ बसलेली नव्हती, तो 96% वर्ग होता, ज्याच्याजवळ मुळात ब्लॅक मनी काय, मनीच नाही आहे, ज्याच्याजवळ पैसाच नाही आहे. 4% वर्ग असा आहे ज्याच्याजवळ खूप मोठ्या प्रमाणावर पैसा आहे, त्याच्याजवळ ब्लॅक मनी पण आहे. आणि 4% ज्याला थेटपणे याचा दणका बसला तो कोणतीही प्रतिक्रिया देतच नव्हता. पण आपल्या समोरचा ज्याचं भरपूर नुकसान होतं आहे असं ज्या 96%ला वाटत होता, त्याला तो स्वतःचा त्रास विसरत होता आणि समोरच्याचं नुकसान होत आहे यात आनंद मानत होता. मात्र आता 50 दिवसानंतर त्याला हे जाणवलेलं आहे की ज्यांचा काळा पैसा हा त्यांना अडचणीत आणणार होता, त्यांची अडचण झालेली नाही. काळा पैसा पूर्णतः पांढरा झाला आहे. अशा स्वरूपाची चक्र जी आहे ती फिरवली गेली, ती मंदिरांच्या माध्यमातून झाली,
पतपेड्यांच्या माध्यमातून झाली, सहकारी संस्थांच्या माध्यमातून झाली आणि त्यात काळ्या पैशावाल्यांचं काहीच बिघडलं नाही. जो त्रास झाला तो सर्वसामान्यांना झाला ही प्रतिक्रिया ज्या वेळेला त्या सर्वसामान्य माणसाची येणं सुरू झालेलं आहे त्यावेळेचा हा सर्वे आणि त्यामुळे आता संभ्रमावस्था ही 1-2% आहे किंवा कमी जास्त अशी प्रतिक्रिया येते. आणखी 30-40 दिवसानंतर ही प्रतिक्रिया स्पष्ट होताना पाहायला मिळेल. मुख्यतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक उग्र प्रतिक्रिया जी आहे ती सर्वसामान्यांची समोर येताना पाहायला मिळेल. आणि हेमंत देसाई सर जसं म्हटलं की नेतृत्व विरोधकांचं या जनसामान्यांना एक गट्टा रस्त्यावर आणू शकत नाही आहे, कारण हेच नेतृत्व त्या 4% आहे जे भ्रष्टाचारी आहेत, ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे आणि त्यांच्याजवळ ते अधिष्ठान उरलेलं नाही की त्यांनी या लोकांना एकत्रित करून रस्त्यावर आणावं आणि तो जनमानस यांच्या मागे यायला तयार नाही आणि म्हणून आज जनमानस रस्त्यावर नाही. एक्झॅक्टली. मी ब्रेक घेण्यापूर्वी पहिल्यांदा पुढचे 2 प्रश्न आणि त्यांची उत्तरं म्हणजे अर्थातच तुमचा कौल आपण जाणून घेऊयात आणि ब्रेक नंतर चर्चेकडे वळूयात. आपण वळूयात या आमच्या एकूण प्रश्नांपैकी पुढच्या 2 प्रश्नांकडे. आपला पुढचा 3रा प्रश्न आहे बघूयात. नोटबंदी करण्या अगोदर पूर्वतयारी योग्य पद्धतीनं झाली होती का, जो आपल्या सगळ्यांचं दुखणं आहे आणि तोही प्रश्न घेतलेला आहे. बघूया त्याला लोकांनी कसा कौल दिलाय. 10,000 सॅम्पलसाठी आलेला कौल आपण बघतोय. 24% लोक होय म्हणतायत, 72% लोक म्हणतायत तयारी पूर्ण नीट झाली नव्हती, 4% माहीत नाही असं म्हणतायत. पुढचा प्रश्न, नोटाबंदीमुळे आर्थिक आणीबाणी आली आहे का. फार महत्वाचा प्रश्न आहे हा, संवेदनशील प्रश्न आहे, आणीबाणीला फार गंभीर अर्थ आहे भारतामध्ये. बघूयात. 54% लोक म्हणतायत होय आणीबाणी आहे, 43% लोक नाही म्हणतायत, पण पुन्हा एकदा फरक कमी आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि 3% लोक माहीत नाही असं म्हणत असताना त्याला सुद्धा आपल्याला जोडून घ्यावं लागेल नाहीशी. इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर या दोन्ही प्रश्नांना घेऊन मी जाणार आहे केशव उपाध्यांकडे. छोटासा ब्रेक, पाहत रहा जय महाराष्ट्र.